मुंबईसह कोकणातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. 9 ते 12 जून दरम्यान हा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10 आणि 11 जूनला ढगफुटी सदृश पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणांना सज्ज राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला अजून 2 दिवस लागतील असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवलाय. सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, मात्र कोकणात अलिबागपर्यंत पुणे आणि मराठवाड्याचा काही भाग असं सध्या मान्सूनचं क्षेत्र आहे. मान्सूनची आगेकूच थांबली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, यामुळे उष्णतेनं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. अर्ध्या तासाच्या पावसामुळे अनेक झाडं कोलमडून पडली. तुमसर भंडारा महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतूक कोलमडली. कोरोना काळातील शालेय फी दरवाढीविरोधात आता पालकांना दाद मागता येणार आहे. शाळांनी भरमसाठ फी वाढ केल्याच्या तक्रारी पालकांकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार आता महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन समिती स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी आणि सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट योग्य प्रकारेच दिलं जाणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. भविष्यात नोकरी आणि उच्च शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. महाविद्यालयीन प्रवेश फी आणि परीक्षा फी माफ करा या मागणीसाठी अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोरोना काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. 15 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना कोणताही भत्ता मिळालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे. 18 टँकरना 28 गावं आणि 20 वाड्यांना एकूण 48 ठिकाणी पाणी पुरवठा करावा लागतोय. तरीही पाणी मिळत नाहीये, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. पावसात गावातल्या छोट्या रस्त्यांवर चिखल साचतो आणि गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यात आरडगाव इथेही हेच चित्र आहे. इथल्या मानोरी शिवरस्ता ते बोबडे वस्ती या रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलंय. पहिल्याच पावसात या रस्त्याची पुरती दुरवस्था झालीय. रस्त्याच्या कामात हलगजीपणा केल्यावरून शिवसेनेनं रायगड जिल्हा परिषदेचं बांधकाम उपअभियंता संतोष डोंगरे यांना शाई फासली. म्हसळा तालुक्यातल्या भापट ते कोळवट दरम्यानच्या रस्त्याच्या कामात डांबरीकरण करू नये अशी मागणी शिवसेनेनं केली होती. तरी सुद्धा 3 जूनला या रस्त्यावर डांबर टाकण्यात आलं. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसात डांबर वाहून गेले. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.